आता पाहूया 36 जिल्हे 50 बातम्या. कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरामध्ये शारदीय नवरात्रोत्सवाची जोरदार तयारी, मंदिर स्वच्छतेला सुरुवात, आज दर्शन बंद. शारदीय नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाकडून जय्यत तयारी. धाराशिवच्या तुळजापूर शहरासह ग्रामीण परिसरामध्ये भाविकांना 35 प्रथमोपचार केंद्रातून आरोग्य सुविधा मिळणार. यंदाच्या ऊसाच्या गळीत हंगामामध्ये राज्यामधील साखर उत्पादनामध्ये 10 लाख टनांनी घट होण्याचा अंदाज. यंदाचा गळीत हंगाम 15 नोव्हेंबरपासून सुरू होणार, साखर आयुक्तालयाची माहिती. पुण्याच्या भोर तालुक्यामधील राजगड कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न. कितीही अडचणी आल्या तरी कारखाना सुरू करणार. कारखान्याचे संचालक आणि आमदार संग्राम थोपटेंचा शेतकऱ्यांना शब्द. राज्यामधल्या शेतकऱ्यांना फळ पीक विमा योजनेचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा. राज्य सरकारच्या हिस्स्याचे 344 कोटी रुपये विमा कंपन्यांना वर्ग. पितृपक्ष सुरू होताच पुण्यामधील भाजीपाला महागला. चवळी आणि गवार 125 रुपयांवर, दर आणखी वाढण्याची शक्यता. नाशिकच्या लासलगाव बाजार समितीमध्ये 3 दिवसांमध्ये कांद्याच्या दरामध्ये 370 रुपयांची घसरण. कांद्याचा भाव प्रति क्विंटल 4400 रुपयांवर. बीडच्या परळी तालुक्यामध्ये मुसळधार पावसानं खरीप पिकांचं मोठं नुकसान. सोयाबीनसह कापसाच्या शेतामध्ये साचलं पाणी. किसान सभेचे जिल्हाध्यक्षांकडून शेतीची पाहणी. धुळ्यामधील बोरी परिसरामध्ये शेतीला पावसाचा फटका. शेतकऱ्यांची नुकसान भरपाई देण्याची मागणी. जळगावातील पाचोरा भडगाव तालुक्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करण्याची काँग्रेसची मागणी. कपाशी पिकाला सर्वाधिक फटका. परतीच्या पावसामुळे नंदुरबारमधील नेत्रंग शेवाळी महामार्गाची दुरवस्था. खड्ड्यांमुळे प्रवाशांना आणि वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा लागतोय. 40 गाव तालुक्यामधल्या मन्नाड धरण 100% भरलं. 22 पेक्षा जास्त गावांना फायदा होणार. धरणाचे विहंगम दृश्य ड्रोन कॅमेरामध्ये कैद. मान्सूनची परतीच्या प्रवासाला सुरुवात. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता. 16 ऑक्टोबर नंतर मान्सून कधीही राज्यातून परतणार, हवामान विभागाचा अंदाज. पुणे जिल्ह्यामध्ये 18,94,000 लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये तिसरा हप्ता जमा. जिल्ह्यामधील 19,37,000 महिलांनी केलेत अर्ज. परभणी जिल्ह्याच्या पूर्णामध्ये ई केवायसी करण्यासाठी लाडक्या बहिणींची बँकेमध्ये गर्दी. लाडकी बहिणी योजनेचा लाभ घेण्यासाठी ई केवायसी बंधनकारक. नागपूर महानगरपालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार. 30 महिन्यांच्या महागाई भत्त्याची थकबाकी मिळणार. कर्मचाऱ्यांना नोव्हेंबर महिन्याच्या वेतनामध्ये थकबाकीचा पहिला हप्ता मिळणार. एसटीच्या चालक वाहकांना मिळणार 20% प्रोत्साहन भत्ता. उद्दिष्टापेक्षा वाढीव उत्पन्न आणणाऱ्या चालक आणि वाहकांना वाढीव उत्पन्नापैकी 20% रक्कम देण्यात येणार. पुण्यामधील भोर एसटी आगाराला महिन्याला सरासरी 50 लाखांचा तोटा. नियोजनाचा अभाव, जुन्या खराब गाड्या, लांब पल्ल्याच्या बस बंद असल्यानं तोटा. बीड विभागाला मिळाल्या 23 ई बसेस. बसेस बीड ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान धावणार. प्रवाशांचा प्रवास सुखकर होणार. पुणे स्टेशनवर नव्यानं 120 कॅमेरे बसवण्याचा निर्णय अद्याप कागदावरच. रोज 1,70,000 जणांचा प्रवास, मात्र रेल्वे स्टेशनवर केवळ 74 सीसीटीव्ही. दूषित पाण्यामुळे नांदेडच्या नेरली गावामधील 300 जणांना जुलाब आणि उलट्यांचा त्रास. ग्रामपंचायतीद्वारे पाणी पुरवठा केल्या जाणाऱ्या नळाला दूषित पाणी. चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल, आमदार बालाजी कल्याणकर यांची माहिती. पुण्याच्या भोरमधील शिवमंदिर परिसरामध्ये जागेच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या शिवभक्तांचं आमरण उपोषण मागे. प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर शिवभक्तांचं 10 दिवसांपासून सुरू असलेलं उपोषण मागे. गोंदियाच्या जिल्हा परिषदेसमोर उमेदच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून 1 दिवसीय धरणा आंदोलन. शासकीय सेवेमध्ये समाविष्ट करून घेणं आणि मानधनामध्ये वाढ करण्याची आंदोलकांची मागणी. गायरानधारकांच्या विविध मागण्यांसाठी परभणीमध्ये आरपीआय आठवले गटाकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं गायरानधारक उपस्थित. संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी हिंगोलीच्या वसमतमधील कृषी अधीक्षक कार्यालयाला ठोकलं कुलूप. कार्यालयामध्ये अधिकारी कर्मचारी येत नसल्यामुळे संभाजी ब्रिगेड आक्रमक. पुण्याच्या इंदापूरमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं जलसमाधी आंदोलन. कार्यकर्त्यांकडून निमसाखर पळस मंडळ बंधारा दुरुस्त करण्याची मागणी. सांगलीमध्ये शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात केंद्र सरकारचा महाळ घालून निषेध. शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची मागणी.